भोईर यांच्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतोय, ऋण व्यक्त करतोय. चला मॅच कडवल्या, आघाडीची जोडी मात्र तैनात आहे. एका बाजूला विचार केला तर ओमी केनेच्या बरोबर जितेन केने, लाजवाब बॅट्समन आहे जितेन केने. पाहिलं तर अग्री कोहली प्रीमियर लेग, व्हॉट अ लवली फॅन्टॅस्टिक. ते 7-2, 9-2 च्या विरुद्ध राधा कृष्ण बंडू केनेचा तो संघ 2022 अफलातून 21 मध्ये एक पर्वते पास होत, ती पहिली चॅम्पियन्स जीत मात्र हासिल करून दिले SFC नंतर. राधाकृष्ण दिवागाव बंडुकिणीचा लगातार बंडुकिणी किरामत केले संघाने, राधाकृष्ण बॅक टू बॅक टू बिग टायटल अग्री कोहली प्रीमियर लीग. त्याच्यामध्ये काय तरंगला होता, जबरदस्त बॅटिंग केली होती जितेन केनेने. लवकर परतल्यानंतर ओमी केने सर्व सामन्याचे सूत्र, नाव स्ट्राईक व्हेरी डेंजरस मॅन. माफ्यामध्ये नुकतीच जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचे किमया केले ओमी केने, ओमी प्रकाश केने, ओमकार प्रकाश केने. क्रिकेट वडिलांचाही मोठा आहे, ज्यापर्यंत रितांशचं क्रिकेट मात्र मोठं होत चाललंय आपल्या वडिलांच्या प्रमाणे रामचंद्र पाटीलच्या, तसं मात्र ओमीचं क्रिकेट मात्र आपल्या वडिलांच्या पावला पाऊल टाकत खूप पुढे होत चाललेलं आहे. अभिमानाची इथे बागावसाठी नाही तर संपूर्ण अभिमानासाठी मी म्हणेन. बॉलिंग मार्क पहिले गोट हाताळण्यासाठी रवी, रवी म्हात्रे. खूप कारकिर्दीचा अनुभव आहे, स्लोवन डिलिव्हरीचा बेतात बादशाह आहे. स्लोवन डिलिव्हरी शिकण्यासारखा रवीकडून. तो P1 पहिले गोट टाकताना विहाना कुमार 11 तुर्बेकडून लो फुलटॉचा ते सन्मान दिला, अप ड्राईव्ह केलं होतं. पण इन्साइडर सारखा कॅप्टन रोनित, रोनित पाटील इज फिल्डिंग इज देअर, नो रन. अतिशय चांगला चेंडू, दर्जेदार लो फुल टॉस होती, लॅट ड्राईव्ह केलं तर ड्राईव्ह, पण इन साइड द सर्कल कॅप्टन वॉज द्या, नो रन. 25 मिनिटं दिलेली आहेत आणि 4 ओव्हर 20 मिनिटं जर पूर्ण न केली तर पेनलाइज. ही खासियत आहे, जास्त बरं स्वस्त बसत नाही ओमिकेनी. लईमध्ये सेम चेंडू होता पण दोन प्रकारे कसा खेळतो याचं जिवंत उदाहरण. छेरन अभि आता दोन्ही जे आमने सामन्यात बॉलर आणि बॅट्समन ते मॅन ऑफ द सिरीज साठी सर्वात सर्वात आघाडीला आहेत मी म्हणेन. बोल आणि परवाच कणकणीवली ती स्पर्धा होती, तिथे बेस्ट बॅट्समन खूप सुसाट सुटले गाडी ओमी नामाची, ते थांबायला तरत नाही. चेंडूला मदत सरत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वर ही दिशा दिली, पण एवढ्या लंका हारी रवीनं मांडणार नाही. कारकिर्दीचा 20-25 वर्ष जवळजवळ खेळत आहे सातत्याने रवी. महत्वपूर्ण असेल तीच फुल टॉस होती, परंतु यावेळेला फुल टॉस मिडल लेग स्टम्प ऑन द टोला घेऊन मात्र त्याला भिरकावलं मिड विकेटच्या डोक्यावरून, एक दर्जेदार फटका ओमी प्रकाश केनेच्या बॅटमधून खातं खोलताना टीम आणि स्वतःचं. याच्यानंतर आपण मॅच पाहणार दुसरी तगड्या दोन्ही टीम, सुमित 11 वाकलन आणि कासर वडवली 11, केतन म्हात्रे, अब्बू शेख, अयुब शेख. व्हॉट अ टू टायटल, बिग बिग क्रिकेट आमने सामने, मजा येईल मॅचला. वाकलन आणि कासर वडवली दोन चेंडूची समाप्ती, पहिले बॅटिंग तिसरा दिवस आणि तिथेच सामना मॅच आपल्या भेटीला आहे. विहाना कुमार 11 तुर्बे आणि बॅटिंग करताना साईना दिवा. नाव स्ट्राईक फुल टॉस होती जिथे शत्रक्षण खाले, किती चालाक आहे. जेव्हा जेव्हा हेमंत पाटील लॉंगावरला होता त्याला आणलं मिड विकेटला, दिशा पाहिली खाले शायद त्या चेंडूला मात्र ढाळलं सीमारेषेच्या बाहेर 4 रन. दिवस जी आर गजानन रामतुनू 11 तुर्बे सुपर 3. काल पहिला खेळ अफलातून वर्चस्व गाजवलं कालच्या मॅचमध्ये बॉलरने.
सात धावा डिफेन्स केल्या, एक धावाचा योगेश पाटील त्याच्या ओव्हर, श्रीकृष्ण दिवा स्पर्धेतून बाहेर, लाजवाब बॉलिंग. त्याच्यानंतर विनोद पाटीलचा तो खेळ, एकाकी झुंज. दोन्ही टीममध्ये एक एक बॅट्समनला जे जमलं नाही दुहेरी ते काढून टाकलं 30 पैकी 21, घेऊन गेला मॅन ऑफ द मॅच विनोद पाटील. ग्रेट इनिंग अगेन्स्ट द प्रेमनाथ मुरबी. इथे मॅच आले साईनाथ दिवा आणि फिल्डिंग करताना विहाना कुमार इलेवन तुर्बे. थोडंसं फाईन करतोय जे मिड विकेट आहे स्वेरलेग, फाईन करताना स्वतः बॉलर यांना त्याने भूषणची सहायता केली का फिल्डरला थोडंसं फाईन कर रवी बुलेग मार्क. उंच आहे दर्जेदार फटका पुन्हा एकदा आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सला देऊन पडला हा सलामी देऊन षटकार आलाय ओमी केणीच्या बॅटमधून 6 रन. दोन सर्वोत्तम क्रिकेटचे दिग्गज धावखोरे बलंदाज आमने सामने ओमी प्रकाश केणी आणि अदर एंड द कोहिनूर ऑफ द नवी मुंबई भूषण उत्तम पाटील स्टँडिंग द फिल्डिंग पोझिशन लिमिट ऑन. जी सुरुवात भूषणने तडाख्यात केली होती ती ओमीने केले मस्तपैकी. डावखोरांची हे काय ही नवी मुंबईला खास भेट आहे. क्रिकेट खूप पुढे नेले दोघांनी. यार्क परफेक्टली बुंदा, परफेक्टली यार्क यागनं शांत केलं. षटकार चौकार षटकार अशा तब्बल 3 चेंडूमध्ये 16 धावा चोपल्यानंतर 5वा चेंडू दरारा निर्माण करून गेला रवी मात्रेचा. एन चेंज केल्यानंतर ही कमजिम नाव राईट आर्म राउंड द विकेट पॉइंट आहे, कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, सिरिमी डॉफ इन साइड सर्कल 30 यार्ड. ग्रेट यार्क, मस्त पैकी गॅप काढली, कवर कवर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मधून दणदणीत मात चेंडू फरार 4 रन. क्लास दर्जा टेक्निक ही आहे ओमी ओमकार प्रकाश केणी 4 रन. पहिल्या ओव्हरची समाप्ती. थँक्यू सो मच. मजा येते अबो अभि, साऊंड सिस्टीममध्ये जबरदस्त बदल, स्वागत आहे तुझं, कौतुक आहे. पहिली ओव्हरची समाप्ती, P1चं पहिलं ओव्हर टाकून आला होता विहाना कुमार इलेवन तुर्बेकडून रवी म्हात्रे. पहिला डाट चांगली सुरुवात, त्याच्यानंतर 3 चेंडूवर वर्चस्व गाजवलं, षटकार चौकार षटकार, तदनंतर पुन्हा एकदा कडक यॉर्क आणि तदनंतर चौकाराने क्लास दाखवला. त्याचा फॅन्टॅस्टिक कवर ड्राईव्ह ते 4 रन बाय अशा पैकी 20 धावा. स्वतः पळालं नाही पण फिल्डरना खूप पळवलं या ओव्हरमध्ये ओमी प्रकाश केणी. मजा येईल मॅचमध्ये. 2021 मधून उपविजेता पद स्वेक स्मृती चषक, तेव्हा मात्र दोन बिग फायटर आमने सामने कडी मुकाबला होता. भूषण पाटील आणि खास करून ऋतांशू रामचंद्र पाटील मॅन ऑफ द सिरीजसाठी, कारण 86 धावा ऋतांशू पाटीलच्या होत्या तर 92 धावाने 1 विकेट भूषणची होती आणि त्यानुसार निकस लावताना ही डिक्लेअर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. बट बॅट्समन बेस इज गोज टू वेन टू द ऋतांशू 2021. बुलिंग मार्कवर पी टू द दुसरं ओट टाकण्यास सन्मेश लेफ्ट हँड आहे गोलंदाज डावखुरा, चर्चेत आहे बरेच वेळा. ओपनिंगचे ते 8 संघ घेऊन गोलंदाजी मजा केली होती, अफलातून गोलंदाजी टाकताना मात्र दिसतो. सरळ बॅट मध्यांमध्ये जिथे गॅप आहे शत्रक्षण काले बागमेका बाण, पण तिथे पोहोचणं कापटून कॅप्टनला नामुंकीन, चेंडू फटक्यान गेला आउटफील्ड तेच तर असताना चिरून सीमारेषेच्या बाहेर 4 रन. सुएक स्मृती चेषक 2023 पहिला मॅच, तिसरा दिवस, दोन तगड्या सामन्या टीममध्ये साईनाथ दिवा कडकडल्या. योग्य निर्णय मात्र मी निश्चित इथे सांगू शकणार, कारण अजून 1 इनिंग बाकी आहे. 5 ओव्हरची मॅच, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलं सन्मेश वाघमारे द बॉलर ऑफ द टीम युहाना कुमार इलेवन तुर्बे. पहिला जो फोरेंथ चेंडू बॅकफुटवर जाताना प्रतीक्षा केली, बॅटचा कम्प्लिटली फेस ओपन करताना कडक कडक ऑफ ड्राईव्ह अँड 4 रन बाय केणी जितेन. बॅटची कडा सब डिसमिस, संधी संधीच्या सोनं कोहिनूर कॉट कोहिनूर भूषण पाटील बोल बाय सन्मेश. सन्मेशला अर्जित केली पहिली सफलता, पहिली सांघिक मिळून दिली मात्र पहिला टीमला सफलता. एक गडी बाद स्कोर आहे साईना दिवा 24.
प्रकरणामध्ये मुलाची भूमिका निभवतो राकेश राव इन स्ट्राइक. बॉलिंग मार्क वर समेश मिश्रा एक गडी बाद 24, दुसरं प्रगतीपथ, पाचवची मॅच साईना दिवा हा खेळतोय. टॉस झाल्यानंतर प्रथमतः बॅटिंग तिसऱ्या दिवसामध्ये सुएक स्मृती चषक 2023 सीझन 14. लेफ्ट हँड उर्दू विकेट आहे, गॅप मात्र म्हणे थेट गेला, वेद घेतला जिथे सिनेमी डाऊनचं क्षेत्रक्षणासाठी सर्कल, दॅट इज अ गुड फिल्डिंग इज देअर. अतिशय दर्जेदार क्षेत्रक्षण पाहायला मिळालं फिल्डरकडून. उमेश कांबळे, राहुल कांबळे इज ब्रदर, दोघं पाहिलं तर सेम शैली, जी बॉडी लँग्वेज आहे त्याची कडकडीतपणा, पण दोघं तर राहुल कांबळे तर स्क्वेअर ड्राय पाहण्यासारखं खेळला जे आरमध्ये. आय थिंक एक हरकत नाही शेअर केलेले आहेत. एक भाऊ मात्र कुमार तर जे आरमध्ये कडक कवड्रायने मात्र अजूनही तो बेस्ट स्ट्रोक ऑफ द राहुल कांबळे. स्ट्रोक चांगला आहे, लाजा बाबा आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षण काले आहे, त्या क्षेत्रामधून क्लिअर केला चौकार राकेश रावने. नंदनकर चोंडी सीमा पार 4 रन. भाषा मात्र बोलले आतापर्यंत, एकही सिंगल नाही, एकही वाईट नाही आणि एकही डबल नाही, फक्त षटकार चौकार. काय खेळ, किती उच्च दर्जाचा खेळ, किती पुढे आधुनिक क्रिकेट, किती पुढे गेले टेनिस क्रिकेट, लाजवाब. ज्या धावा आल्यात 28 त्या चौकार षटकारांच्या साहाय्याने आलेले आहेत. चौकाऱ्याने खातं खोललं ज्यापर्यंत जितेंद्र कैने, तसं राकेश रावनेच चौकाऱ्याने खातं, पण षटकाराने खातं खोललं ओमिकेनीने. नॉ स्ट्राईक इन, ग्रेट बॉलिंग यार, ॲब्सुल्युटली फॅन्टॅस्टिक, व्हेरी स्विंग इन द मिस. अपील केले कोहिनूरने पण त्याचा कोणताच प्रेशर नाही. स्वेल लेगला असलेले आमचे विनोदजी भगत, पिंट्या कुंभार आणि विनोदजी भगत आहेत अंपायर. त्याच्यानंतर नितीन नाईक जे दारावरून बिलॉंग करतात, थोड्या विलंबमध्ये त्यांचं आगमन होईल आणि त्यांचे अंपायर मागे तिने अंपायरचे खरोखर माझ्या वाखाणण्याजोगे आहे. इथे मध्ये नोट आउट, टप्पापणे चेंडू स्विंग झाला, स्विंग इन द मिस, बॅटची कडा लागली नाही, हे सुदैव आहे राकेशवचं. गुड बॉलिंग यार, चौकार नंतर डॉट करतोय, विकेट काढली होती. इथे शेबटचा चेंडू, मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये समेश वाघमारे, सुपर्ब यार, परंतु हमेदे तरंगलाय, आणखी एक झटका इथे झेल टिपल्या रवी मात्रेने, विकेट मात्र दुसरी काढून दिली या ओव्हरमध्ये सन्मेशला. दोन ओव्हरचा खेळ संपलाय, मॅन्डेटरी पॉवरचा दोन ओव्हरचा खेळ संपलाय, 28-2 ही सध्या स्थिती आहे. 14 धावांची सरासरीने 28 धावांना मात्र यश मिळाय, पण दोन झटके दिले सन्मेश वाघमारे या ओव्हरमध्ये. मॅन्डेटरी पॉवरचा खेळ समाप्त आणि योग्य दिशेने चाललेला साईनाथ दिवाचा खेळ 28-2. येस 28 धाव, पहिली विकेट 24-4 धावांची भागीदारी जुळल्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारायचं होतं. पुन्हा एकदा बॅटच्या स्ट्रिकरला आणि अलंगत मात्र सब डिसमिनचा झेल घेताना रवी मात्रेने दुसरी विकेट काढून दिली टीम आणि दुसरी विकेट मात्र वैयक्तिकरित्या मिळवली सन्मेशला. 2-2 विकेट मात्र प्राप्त केल्या सन्मेशने. चांगली बॉलिंग, धावा खर्च केल्या या 2 विकेट घेताना फक्त 8. पहिल्या ओव्हर खूप थोडंसं मागणं टाकलं, सफलता मात्र रवीला मिळाली नाही. बॉलिंग मार्कवर वेगळा गोलंदाज आहे, नॉट रवी. इथे येतो बॉलिंग मार्कवर विहाना कुमार 11 तुर्बेकडून, बॉलिंग मार्कवर हेमंत पाटीलवर भरोसा ठेवला कॅप्टन रोनित अशोक पाटीलने. फिल्डिंगची जमावट पाहिली, डावखोरा बॅट्समन आहे ओमिकेनीसाठी, स्क्वेअर ऑफ द पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, widest long off long on ahe mid wicket deep square leg is analysis fielding to the omkar omi prakash kini on the strike, very dangerous man, khup davat soplyat kami vaya madhe tyane khup award ghetle man of the series che kittek vela pahile tar agri kohli premier league player of the tournament, riddhi siddhi kopri against the big title player of the tournament. पण जे कोणी पर्व 5 मध्ये कोणाला जमलं नाही ते पर्व 6 मध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तो खूप कडे गेलाय, तब्बल 248 धावा प्रीमियर लीग अग्री कोहली. बेहतरीन शॉट यार, नजा करत टेरिफिक शॉट यार, क्लास यार करणं. त्याच्या अगोदर बॅटला ठोला घेतला आणि लॉब केला लॉंगांच्या डोक्यावर, षटकार.
नावं वर आहे या सोमी केनीच्या, 6 ओव्हरमध्ये कमाल केली यार. दिवा गाव नाही तर नवी मुला सार्थक अभिमान आहे या बॅटर बरोबर. जो हुकूमत कारकिर्दीच्या पहिल्या दिवसामध्ये गाजवत भूषण, तशी कामगिरी आहे या वीराची. ट्रिमेंडस क्रिकेटर यार, तारीफ करतो आम्ही. पुन्हा एकदा लाजवाब फटका आहे पण थेट क्षेत्ररक्षक हातामध्ये. पहिली सिंगल यस कल्पेश, किती तीक्ष्ण नजर आहे कल्पेशची. षटकार चौकारांची भाषानंतर पहिली सिंगल बॅट मधून ओमिकच्या. सहा चार असे आलेले आहेत. नाही 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 नाही, 2 षटकार आणि 2 चौकार आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. 2 डॉट नाही नाही नाही, ते आलेले होते चुकून, ना दुरुस्ती आहे. आम्ही टेनिस क्रिकेट डॉटचे जे दाखवले ते चुकीचं दाखवलेलं आहे. फॅन्टॅस्टिक फटका चांगला आहे परंतु इथे झेल. श्रीकांत नारायणकर पहिला बॅट्समन ज्याच्या खात्यावर एक ही धावन लावता, 0 वर बाद. 3 गडी बाद स्कोर पाहिला साईना दिवा 35 वर 3. धरता शिल्पकार आयोजिका रणर रागिणी संकट कोणतेही असो त्या संकटावर मात करणाऱ्या रणर रागिणींचं आगमन होते. सो एक स्मृती चषक 2023 च्या आयोजिका शीतलताई श्रीपदबाईंचं आगमन आहे, शुभागमन झालेलं आहे. ताई सरचे स्वागत आहे. आजचा फेनेला दिवा ना पहिला मॅच आपल्या भेटीला, 3 झटके सायना दिवा स्कोर पोचलाय 35 वर. येण्यात क्रमांक मैदान नेताना सायना दिवा 5व्या ओव्हर, बॅट्समनचं नाव आहे साहिल स्वप्निल नाईक. अफलातून क्रिकेटर आहे, शांत क्रिकेट. पण पावसाळ्यामध्ये माईक तोडण्याचं काम केलं होतं साहिलने, जेव्हा प्रॅक्टिस करत होता डगआउटमध्ये नाही तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, तेव्हा बरोबर आमच्या माईकला त्याचा सर्व करणार चेंडू आढळला आणि तब्बल अर्धा तास माईक मात्र बंद. बघूया यावेळेला बॉलरला कुठपर्यंत बंद करतोय. लवकरात लवकर हरकतमध्ये येतात. इन स्ट्राईक नाव साहिल स्वप्निल नाईक ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर हेमंत सफलता मिळणार. नेक्स्ट बॉल राईट फ्रॉम द विकेट. ग्रेट बॉलिंग, ऍब्सोल्युटली परफेक्टली अपसाइड यॉर्क. ग्रेट बॉलिंग आहे हेमंत पाटील. पहिल्या ओव्हर मागड 20 धावांचं, सफलता रवीला मिळाल नाही. दुसरं ओव्हर सफलतापूर्वक समेशनं ढकलं, 8 डबा देताना 2 विकेट. त्याच्यानंतर इथे हेमंत पाटीलने 4 चेंडू टाकले, 7 धावा देत श्रीकांत नारायण सारखी आक्रमक विकेट मात्र त्याने मिळवली. पहिला तर ओव्हरऑल स्कोर आहे सायना दिवा तिसरे ओव्हर प्रगती पथावर थोडंसं मात्र जो आलेख आहे जे रन रेट आहे ते खाली आणले बॉलरने हेमंत पाटील. स्ट्रोक आहे मिड विकेट काउंटर घेतले. कॅप्टन वॉज फॅन्टॅस्टिक, टेकन द कॅप्टन टीम रोनित अशोक पाटील. लाजवाब झेल, क्लास क्रिकेटचा दर्जा. आणि खेळी मात्र झाली समाप्त. लगातार 4थ्या 5व्या क्रमांकाचा बॅट्समन भोपलाय फोडू दिला नाही. साहिल बॅक इन टू द पवेलियन विथ आवर स्कोर. थँक यू सो मच. नाव किशोर पाटील. जसं गेला साहिल 0 त्याच्या जागी इन केल्या मैदानामध्ये 6व्या क्रमांकावर येताना किशोर पाटील. खराब सुरुवात होती बॉलिंग करताना, बॅटिंगची चांगली सुरुवात. त्याच्यानंतर काय ओमी केणी अजून बॅटिंग करताना पाहायला मिळेल. जी विकेट जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत विहाना कुमार यांना तुर्वे स्वस्त बसणार नाही, श्वास मोकला सोडणार नाही. तो सोडव द्यायला मात्र बंदिस्त ठेवणार ओमी केणी. पॅस नॉट आउट. षटकार आल्यात पाहिलं तर उमेच्या बॅटमधून तगडे 3 आणि त्याला जोड आहे 2 चौकाराच्या. साहणे केलं तो वैयक्तिक 27 वर. राईट आर्म ग्रेट बॉलिंग यार.
ऍब्सोल्युटली द फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. गुटलेन टप्पापर्यंत स्विंग झाला, स्विंग हलका सिंगला बॅटची कडा लागली आणि घोषांक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर खातं खुळलं जातं किशोर पाटील. ओव्हरची झाली तिसऱ्या समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. आपण पाहतोय सुयोग स्मृती चषक 2023 फायनलचे दिवस आणि फायनलचा पहिला मॅच आपल्या भेटीला आहे. वियाना कुमार एलिमन तुर्वे ज्याचं कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं सायना दिबा या टीमला. 4 गडी बाद स्कोर आहे 36 धावा राजा. 35 नंतर एक सिंगल आले. किती वेळा काढतो विचारण्याचा तुम्हाला सर्व अधिकार आमच्या कोर कमिटीने दिलेला आहे, बिंदास विचारू शकता. 36 आहे स्कोर, 4 गडी बाद सायना दिबा. पहिली मॅच टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला जिंके केनी टीम ऑफ द सायना दिबा कॅप्टन. रिद्धी सिद्धी कोपरी ही दुधा रोशनीची तो मॅच ही फायनल तो आयोजन तो टायटल आपल्या नावावर लावल्यानंतर पहिली मॅच खेळताना सुयोग स्मृती चषक 2023 सीझन 14 मध्ये अगेन्स्ट द बिग टीम वियाना कुमार इलेवन तुर्बे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. पाहिलं तर स्कोर आहे 36-12 धावांची सरासरीने धावा मात्र कुठल्यात 12 चेंडूमध्ये कमाल करू शकतो. जे काल लागलं नाही, जे पहिल्या दिवसात लागलं नाही, ते लागण्याची शक्यता आहे अर्धशतक आणि तेवढी क्षमता आहे होमी कर्णीकडे. एकही अर्धशतक पाहिल्यात पण 2 हॅट्रिक पाहिल्या. एक सचिन साहूची जी आर गजानन रामतोन तुर्बेकडून ती हॅट्रिक घेतली. त्याच्यानंतर काल पहिल्याच मॅचमध्ये अतुल भालेकरने मात्र ती हॅट्रिक घेतली होती पहिल्याच मॅचमध्ये गावदेव इलेमन तल्लेवलीकडून च्या विरुद्धामध्ये. खेळ थांबलाय, पाण्याची व्यवस्था करा. बोल 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 खूप खराब होत आहेत. थोडासा थोडा खारीची ती हवा त्याच्या दमटपणा यामध्ये थोडीशी माती आहे. माती थोडस जे आलेली वरती ते माती थोडं बोलला खराब करते. निश्चित काल 2 बोल मात्र चेंज करण्यात पण एवढ्या लवकर बोललं खराब झालाय हे मात्र निश्चित प्रश्नचिन्ह आहे. जी आर इलेवन तुर्बे 8 टीममधून पहिली टीम शिरकत केले, प्रवेश मिळवला सुपर 3 मध्ये. काल खेळ पाहिला, अफलातून खेळ पाहायला मिळाला. प्रेमनाथ मुरबी सारख्या तगड्या टीमला बाहेर करताना सुपर सिक्स मधून, त्याच्यानंतर मात्र सुपर सिक्स मध्ये त्याने नमवलं होतं अतिश 7-9-2 मापे टीमला. जे गजानन कुक्षे टीम एस्टरडे एंटर इन सुपर 3. आज टीम कोणती जाईल? 24 संघामध्ये रंगलेला खेळ आपल्या भेटीला घेऊन येत आहे स्पर्धेच्या आयोजका जुगाव बोंडकोडे मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी रणरागिणी म्हणून ज्यांची ओळख आहे शीतलताई श्रीपद भोईर. लाडक्या भावाला दिलेले एक अप्रतिम भेट क्रिकेटच्या रूपामध्ये. सातत्याने 14 वर्ष आपल्या भेटीला घेऊन आणि तिथे मॅच थोडासा थांबलाय कारण चेंडू थोडासा आकार बदलला चेंडूचा आणि त्या अनुषंगाने चेंडूची मागणी केली ऑनफील्ड अंपायरने पेंट्या कुंभार आणि विनोदजी भगत हे जे अंपायर आहेत. 3 ओव्हरमध्ये 36 बनवल्या, 4 विकेट गमावल्यानंतर सायना दिबा टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग प्रथम करताना. पहिलीच मॅच इथे आपल्या भेटीला आहे, 3रा दिवस. सुयोग स्मृती चषक 2023 आदरणीय आमचे सहयोगी बंधू संजयजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि तो टॉस जिंकला अजिंक्य केनी कॅप्टनचा सायना दिबा. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वातावरण तसं सांगतं कारण या वातावरणामध्ये फ्लड्स आहे. जर वेळ आली तर थोडासा मला डिफेंड बॅटिंग करताना मात्र दुसऱ्या फेरीमध्ये खूप मुश्किल होतं ते पाहिले आपण. पहिल्या दुसऱ्या रात्रीचा खेळ जेव्हा लाईट्स ऑन झाल्या मुश्किल होऊन गेलं होतं. ती सफलता विशाल साहला तो पहिला फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर तो त्या पायाला चेंडू आदळला आणि तेव्हाच मात्र एक किमती विकेट
घेतली होती सचिन नाईक. काल पाहिलं किती घाम फुटला सुयोग गावदेवी 11 जुगाला डिफेंड करता प्रतिस्पर्धेमध्ये दुसरा डाव खेळताना. खूप मुश्किल होऊन सहा चेंडू सात धाबा निघाल्या. फुल टॉस बॅटवर प्रॉपर गॅप आहे आणि गॅप भरून काढली या स्ट्रोकने. लॉंग ऑफ मारून तरंगत केल्या. ग्राउंड डाऊन या स्ट्रेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बेतीने स्ट्रोक. लाजबाब फुल टॉस, फुल टॉस बॅटवर घेतली आणि त्याला उडवलं मस्त लॉंग ऑफच्या डोक्यावरून ओमी केणीच्या बॅटमधून दर्जेदार फटका. छेरन दुसऱ्या दिवशीने करून दाखवण्याच्या जबल अर्धशतक आपल्या नावावर लावण्यात उत्सुक आहे. कित्येक अर्धशतक लावल्यात. लठप सुसार सुटलेली गाडी थांबायला ब्रेक घ्यायला मागत नाही. फक्त एक सिंगल आहे नाही तर षटकार चौकाराची भाषा आतापर्यंत बोललंय उमेकेनी. राईट आम रन द विकेट स्लाइस झाला परंतु खूप सन्मेषा पुढे होता स्क्वेअर ऑफ द शॉट. पण सिंगल मात्र मिळते दुसरी सिंगल दुसरी मात्र खात्यामध्ये. नाव धावसंख्या मात्र सरकते 44 आणि 43 सर. आणि ओमी केणी पोचले आहे सिंगलने बरोबर 34. 34 धावा ओमी केणीच्या 43 पैकी. अजून विचार कराल का कसा 100 बॅट्समन आपल्या संघाला किती पुढे नेऊ शकतो. नाव किशोर पाटील ऑन द स्ट्राईक जो सिंगलने ज्याने खातं खोडवतं कोशांतिक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर फेसिंग करेल. बोलिंग मार्कवर आहे राज सिंग. काल किंग ठेला होता बॅटिंग करताना आकाश सिंग किंग किंग प्रमाण बॅटिंग केली त्याने जय गजान कुक्षेतसाठी. अप्रॅकर बोला आहे उंच गेलेला हा फटका झेलेल काय. अवघड होतं खूप कठीण होतं. जवळजवळ डीप कव्हर पॉइंट आलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी पण झेल घेण्यामध्ये असमर्थ. फक्त सिंगल कारण ओमेकेनेला त्याने स्ट्राईक दिली. या एक सिंगल मात्र तो पोचते किशोर पाटील वैयक्तिक 2 आणि संघाला नावून ठेवते 4th ओव्हरच्या दरम्यान 47. 47 गडी क्रमांक झाल्यात 4 बाद. 47 व 4 चौथा ओव्हर 4-4-4 ओव्हर इन प्रोग्रेस. पॉइंट आहे समोर ओमेच्या. सन्मेश बाजूला बरोबर कव्हर पॉइंट आहे कॅप्टन रोनित पाटील. लॉंग ऑन लॉंग अप आहे मिड विकेट डीप डीप ट्वेल लेग. ऑफ साईडला पिचिंग झाला बॉल. दिशा पाहिली पिंट्या कुंभार यांपण यांना दंडित करताना वाईट वाईट प्लस 1 अशा 2 धाव मात्र स्कोर मिळतील साईनाथ दिवा. 46 धाबा तब्बल 4 गडी बाद. चौथं ओव्हर प्रगती पथावर. 2021 चा विचार केला तर रनर अप म्हणून ना एक टायटल मात्र मिळालं होतं कुमार तुर्बे टीमने. पण यावेळेला विहान कुमार 11 तुर्बे नावाने खेळतोय. सो एक स्मृती चषक सीझन 14. बोलिंग मार्कवर राज सिंग. राईट आर्म राऊंड द विकेट फुल टॉस पुन्हा आहे त्या दिशा. दिशा भरकटली ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. खराब खराब चेंडू लगातार 2 मात्र रिलीज केले बोलिंग टाकताना राज सिंगने व्यायाना कुमार 11 तुर्बेकडून. चौथावर प्रगती पत्र आहे पण ते दिशा भटकत भटकत आहे आणि ते सांगण्यासाठी मात्र येतोय. रवीला सांगितलंय का सर रिले पहिला आला रवीच्या कानात. रवी जातोय सांगायला बॉलरला का भूषेंना माझ्या कानात काय गोष्टी सांगितल्या ते मी फक्त सांगतोय. त्याची अंमलबजावणी केला आणि योग्य दिशेला ये बाबा. चांगला आपला स्कोर आहे दाबून ठेवलेला आहे. जे धावा सुसाट पहिल्या ओव्हरपासून निघाल्या होत्या त्याला अंकुश घातलाय. का दिशेपासून तू वेगळेपणा करतोय प्रयोग करतोय. प्रयोग निरर्थक आहे काय अर्थ नाही अर्थही नाही. प्रयोग आहेत प्रॉपर गुड लेंथवर टाक किंवा यॉर्क टाक किंवा स्लोवन टाक या 3 पैकी गोष्टी असतील एक कुठली तरी तो अमला आणले. परफेक्टली गुड लेंथवर टप्पापर्यंत एका उंची गेली प्रॉपर. हे शब्द असताना अनुभव आहे आणि अनुभवी आहे यावेळेला रवी मात्रे आणि भूषण पाटील. त्या गोष्टी सांगितल्या राज सिंगला आणि त्या बरोबर ऐकल्यानंतर त्याने चेंडू मात्र रिलीज केला. मस्त पे गुडलेमच्या थोडा आखूड लबली बॉल डट बॉलिंग वर जाताना चौथं ओव्हर टीमकडून आणि राज सिंग टाकतोय आपलं पहिलं ओव्हर. समोर आहे व्हेरी रिस्की अँड डेंजरस मॅन ओमकार प्रकाश केनी. ओमी केनी नावाने दबदबा केले सर्व प्रतिस्पर्धी संघाने नावाची दखल घ्यायला मात्र भाग पाडले. फक्त 4-5 वर्षामध्ये या बॅटरने तो समोर आहे राज सिंगच्या. राईट आर्म राऊंड द विकेट अप्रॅकवर टाकून चालणार पण टाकलं. नतीजा मात्र हवेमध्ये चेंडू आणि ओमी केणीची खेळी मात्र समाप. किती प्रॉपर सल्ला दिला होता
योग्य सल्ला दिला अंमलबजावण नतीजा ओमी केणी सारखे जो अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता त्याचा खेळीचा मात्र इथे सेवट. आदित्य टेकन द कॉट बॉल बाय रासिंग. रासिंगला मिळाले बेस्ट किमती विकेट. ओमिकेनी बॅक इन द पेन. गडी क्रमांक पाचवा बाद होतो एक. ओमिकेनीच्या रूपामध्ये साईना दिवाल लागला पाचवा हदरा. स्कोर आहे 47-47. परंतु काय लाज बाबासाहेब प्रिंटिंग करताना अभि 47 गडी पाचवा बाद होतोय. बोली एक मार्क चौथं ओव्हर मधील नेक्स्ट बॉल. राज सिंग पुन्हा एकदा एक विकेट मिळण्याची शक्यता आहे का. परंतु झाडाला टर्न झाला बॉल आणि तिथे मात्र एक नाही तर दोन धावांमध्ये मदत कन्वर्ट केलं स्ट्रोक वरती. नवीन आलेला बॅट्समन आहे सातव्या क्रमांकावर आदेश आदर्श नाईक. चार वरची समाप्ती. साईना दिवाने धाव बनवल्या पाच गडी बाद 49-49. चार ओव्हरचा खेळ इथे समाप्त. साईना दिवा पहिली मॅच तिसरा दिवस फायनलचे दिवस. आपल्या भेटीला सुयोग मित्र मंडळ घेऊन येतो. सुयोग स्मृती चषक 2023 सीझन 14. तर रनआउटच्या रूपामध्ये आणखीन एक मात्र विकेट आदर्श सिवा नाईक. चेरी 40+ आमचे सिवा यांचे सुपुत्र मात्र बाद होत आहेत. आदर्श गॉन. सहा विकेटचं पतन. सागडी बाद 49. चार ओव्हरची समाप्ती. नाव अखरी ओव्हर शेवटचा ओव्हर मध्ये नेक्स्ट मध्ये बॉलिंग मार्कवर सन्मेश. बॉलिंग मार्कवर अखेरच्या ओव्हर मध्ये पहिलं ओव्हर हाताळलं. जी सफलता मिळते ते दोन झटके दिले. पहिली सफलता ने दुसऱ्या बोलवर आणि शेवटच्या बोलवरती मत मिळ. 25 मिनिटं झालेले. माफ करा विहाना कुमार तुमचा एक फिल्डर आतमध्ये मात्र आणावा लागेल. टाइम आम्ही लावलो तो भूषण. एक फिल्डर मात्र 38 आतमध्ये आणावा लागेल. या खेळाडूबद्दल मी जेंटलमॅन क्रिकेट बद्दल मी तारीफ करतो विहाना कुमार तुर्बे. कारण त्याने मात्र हे जे पिनलच केले ते पिनलच केल्यानंतर मान्य केलं. ये असते क्रिकेटची खरी जीत. खेळाडू उत्ती जेंटलमॅन क्रिकेट सभ्यग्रस्त लाजबाप. एक मात्र फिल्डर आहात आणला गेला शॉर्ट स्क्वेअर लेगला. जेंटलमॅन क्रिकेट चा उदाहरण दिलाय वियाना कुमार इलेवन तुर्बे. अखेरी होता पहिला चेंडू. सन्मेश फ्लिक करण्यात बॉल टप्प्यात लागलाय. हवेमध्ये चेंडू. रवी घेईल का. आज परताचा अनुभव होता परंतु शेवटच्या क्षणामध्ये झेल सुटला. उलट्या दिशेने पळा होता. सिलिमी डाऊनच्या वरून आला होता जबरदस्त लॉंग ऑनच्या दिशेने. पण तर झेल सोडला रवी मात्रेने. जीवनदार मिळते आलेला नवीन बॅट्समन आहे संग्राम रणावरे. बॉलर दिनेश कार्तिक सारख्या या भारतीय बॅट्समनला बऱ्याचशा सराव दिलाय बॉलरने. पण त्या बॅट्समनची भूमिका काय निभावेल. पहिल्या चेंडूवर दोन धाबा. अर्धशतक पार. 51 सागडी बाद. साईना दिवा बॅटिंग करताना. बॉलिंग बाद वियाना कुमार तुर्बे कडून. सन्मेश लेफ्टन ओव्हर द विकेट. लाजबा फटका. स्क्वेअर लेगच्या ठिकाणी जाईल पण त्याच्या अगोदर हवेमधला शॉर्ट स्क्वेअर लेगचा फेक. ओ आणखीन सुदैव ठेवले दोन झेल आतापर्यंत ठेवले. एक रवी मात्रेने आणि नुकतं शॉर्ट स्क्वेअर लेगला राज सिंग. तिसरं ओव्हर ज्या चौथं ओव्हर ज्याने हाताळलं आणि ओमिकेनीची विकेट ज्याने प्राप्त केली तो बॉलर फिल्डिंग करताना शॉर्ट स्क्वेअर लेग झेल सोडतोय. याला बॅट्समन आहे संग्राम. दोन चेंडू मध्ये त्याने आतापर्यंत धावा लावला 3. नाव स्ट्राईक किशोर पाटील. 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम आहे रिद्धी सिद्धी कुपरी या बॅट्समनच्या नावावर. फटका चांगला आहे. टायमिंग चांगली आहे. बेमिसाल लटामध्ये उडवला मिड विकेटच्या टोकर. 6 धावांसाठी छेरन कडक. ला जबाब बॅलन्स केलं स्वतःला. हाय जी लिफ्ट होती बॅट ती कम्प्लिटली हाय नेली आणि त्याला उडवलं मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. प्रॉपर हिट अगेन्स्ट द लेफ्ट हँड. लेफ्ट हँड आहे तो फिनिश केला षटकार ठोकून किशोर पाटीलने. 58 वर 6. बॅक फुटवर जाताना कडक शॉट.
Lajaba one tappa across the boundary of the square boundary for 4 run. Al 72, 73 dhawans avan matra Sri Ganesh la pelavala ne kupar khelne la pehli match dusra divas Lajaba bowling. That is the arm delivery, not natural out swing la matra daba darun da natural back put urda da ne zaga banvat ka square drive marla one tappya madad one sima resha par karta na chaukar vasul kela. Mi amaz deto next match Sumit 11 Maklan ani Kasar Vadavli ya team cha captain la Ketan Matre Maklan Sumit 11 and Ayub Sek ye motte don naav afsaat bata phirtil match kramank dusrya madhe balik mark par Sanmesh to Kishor Patil lovely bowling upside cha bahar pehla skadu ite directly hit but Vinta Kumar Sen not out namba tharavla dhav matra arjit kele gede magni kele hote umpire kya dhav aaye dhav nahi hai तर धाव मात्र मिळणार नाहीये शेवटचा बोल अंपायर जरा डिसिजन व्यवस्थित द्या नेमके काय घडले या पिंट्या कुमार विनोद डॉट बॉल ओके इथे पहिला इनिंगचा खेळ समाप्त होता फायनलचा दिवस आपल्या भेटीला सुयोग स्मृती चषक 2023 सीझन 14 या स्पर्धेच्या सर्व सेरवा रणर आगिणी शीतलताई श्रीपाद भुईर घेऊन येत आहेत सुयोग स्मृति चषक 2023 लाजवाब शानदार वजनदार दमदार असं आयोजन 2 लाख प्रथम 1 लाख रुपये द्वितीय आणि 50,000 तृतीय असे 24 संघ उतरले 16 संघामधून 2 टीम पहिल्या दिवशी जी आर गजानन रामतुरु एल्ले मंतुर्बे पहिल्या दिवस रात्रमध्ये टीम पोहोचले सुपर थ्री मध्ये काल खेळ पाहिला आणखीन 8 टीम मधून गेलेले आहे कुक्षेत जय गजानन 37-92 या टीम ला नमत तर जी आर तुर्बे ने नमलो होत मात्र मच्छिंद्र स्मृती दाराव्या तगड्या टीमला पहिल्या दिवस रात्रमध्ये असे 2 टीम 8-8 टीम मध्ये कोण जाईल त्यासाठी बरेचसे मॅच मात्र बाकी आहेत एक इनिंगचा खेळ संपला आणि आम्ही आवाज देतो पुन्हा एकदा सुमित 11 वॉकलन टीमला च्या कॅप्टनला आणि त्याच्या विरुद्धात खेळणारी टीम आहे कासर वडिली कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या सुमित 11 वाकलन आणि कासर वडवली कॅप्टन अयुब शेख च्या विरोध मध्ये केतन मात्रे ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅच नंतर सुयोग स्मृती चषक 2023 सीझन 14 मध्ये मजा आली मॅचला लक्ष इथे ठेवलंय 5 ओव्हरचा खेळ झाला समाप्त 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा उभ्या केल्या आणि 63 धावांचा टार्गेट सेट एक दिलासेदार गोष्ट आहे कुमार बियाण्यासाठी का कोहिनूर परतले आहे त्याच्या ट्रिमंडस फॉर्म मध्ये सुसाट असणार त्याच्या साथीला आहे नमित अशोक पाटील ही जोडी मात्र घाम फोडते भल्या भल्या टीमला त्याच्यानंतर येणारा क्लास आहे रवी मात्रे असे कित्येक खेळाडू आहेत रोनित स्वतः कॅप्टन आहे किशोर सैनी याला विसरून चालणार नाही तो हे होत्याचं नोत करतो प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्ध जाऊ घुस हेमंत पाटील संकट मोचक बॅट्समन उमेश कांबळे अनादर इज अ गुड बॅट्समन इन दिस टीम बॅटिंग मजबूत आहे 63 बनवायचा कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम ऋषी काटे हो या बॅट्समनला विसरणं अशक्य आहे ज्याच्या बॅट मधून गेलेल्या मॅचेस घेऊन विजय देण्याची क्षमता आहे नाव लेट राईट कॉम्बिनेशन भूषण उत्तम पाटील अलॉंग विथ नमित अशोक पाटील अत्या मामा भाऊ अशी जोडी मात्र जाताना कारण नमितचे जे वडील आहेत ते भूषणचे मामा आणि खूप आपल्या कारकिर्दीमधला जो प्रवास होता पहिला जे धडे मामाने दिलेत असं अभिमानाने सांगतो भूषण कोपरी गावचे सागर शिंदे यांना मी आवाज देतो आपण या व्यासपीठावर आपलं सरस स्वागत आहे सुयोग स्मृती चषक 2023 सीझन 14 मध्ये स्वागतम सुस्वागतम 63 बनवायच्या 5 ओव्हर मध्ये सायना दिवाण उभ्या केल्या 62 धावा 5 ओव्हरच्या 6 गडी बाद आणि 63 धावा टार्गेट आहे समोर विहाना कुमार 11 तुर्बे
राहुल साल्वी खूप चांगला बॉलर आहे, लेफ्ट हँड बॉलर आहे, उंचीचा फायदा घेतो आणि टप्पा जर भेटला ना तर भल्या भल्याने जागेच उभे करण्याची क्षमता आहे. महाविकास आघाडी चषक निलेश चंदू पाटील च्या वतीने जे आयोजन होतं त्याच्यावर रेकॉर्ड आहे बॉलरच्या नावावर, सलग 9 चेंडू डॉट. एक मेडन तदनंतर पुन्हा एकदा तो बोलिंग वर आला ना, त्यानंतर सलग 3 चेंडू मात्र डॉट. असे सलग 9 चेंडू मात्र त्या स्पर्धेमध्ये 2020. राहुल साल्वी द नेम ऑफ द बॉलर, लेफ्ट हँड बॉलर. त्याच्यानंतर संग्राम रणवरे जो दिनेश कार्तिकला बोलिंग टाकू शकतो तो काही करू शकतो एवढं मात्र निश्चित. बॉलिंग चांगली आहे, अटॅक चांगला आहे सायना दिवाकडे. स्वतः कॅप्टन सक्षम आहे अजिंक्य केनी एक ओट टाकण्यासाठी. किशोर पाटीलला आपण पाहू शकतो एक ओट टाकू शकतो. चार बॉलर आहेत ना, काही करू शकतात, प्रतिबंध करू शकतात, अटकाव घालू शकतात 63 धावा बनवण्यासाठी. विहाना एलिमन कुमार 2021 सुयोग स्मृती चषक चा ऑलराउंडर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, 92 धावा 1 विकेट भूषणने लावली. आणि तिथेच मात्र जरी दुसऱ्या कंबर गेला पण मॅन ऑफ द सिरीज मध्ये घेतली होती भूषणने. सो एक स्मृती चषक 2021. नाव लेफ्ट टू लेफ्ट सागर शिंदे जे कुपरी गावकडून बिलॉंग करतात त्यांचे सर्च स्वागत आहे. वक्लन जे पॅकर्स आहेत, सागर शिंदे साहेब तुमचं सर्च स्वागत आम्ही करतो, आपल्याला आमंत्रित करतो. पहिल्याच बॉल मध्ये दर्जेदार चेंडू टाकून कोर्नरला मध्ये इथे कॉट अँड बोल्ड. ओहो, नॉट कॉट अँड बोल्ड, इज अ हिट विकेट, व्हेरी निराश. पहिल्या चेंडूवर शून्यावर मी म्हटलो होता बॉलर उंचीचा जबरदस्त फायदा घेऊन नॅचरल आउटकट देण्याने देवाने दिले तिथे भेट आहेच, परंतु चेंडू असं गुडल्यावर ते खूप जास्त वळण घेतात, फिंगर्स रोल करतो, छातीवरून काढण्याची क्षमता आहे बॉलरकडे. आणि पहिलीच विकेट बेस्ट किमती मिळवली पहिल्या चेंडू P1 च्या. परतवलं कोहिनूर, भूषण उत्तम पाटील पॅक इन टू द बेम लेन विदाउट स्कोर. 0-1 अशी खराब सुरुवात. विहाना कुमार 11 तुर्बे 0-1. खूप चांगला क्रिकेट सीझन 14 जुगाव भोंडकडे मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी रणरांगणी शीतलताई श्रीपाद भोई लाजबाब भेट आपल्या भावाला 14व्या वर्षामध्ये. आणि आजचा फेनाले दिवस, पहिला मॅच रंगल्या साईनाथ दव्याने दिवा टीमने बनवले 62-63 धावांचा पहिला चेंडू खेळताना उत्तर देण्यासाठी भूषण पाटील हिट विकेट. राहुल साल्वी वन्स अगेन द बॉलिंग बार इन ॲट क्रमांकावर कॅप्टन आले रोनित अशोक पाटील. बॅक स्ट्रोकला जबाब बॅटमधून तडाखा एक्स्ट्रा का हो सरप्राईज कॅप्टन ने अचंबित करणारा फटका. काय क्लास आहे कॅप्टन कडे. पुरेंत चेंडू प्रतीक्षा केली, कंप्लीटली फेस ओपन केला, व्हॉट अ बॅलन्स अँड क्रॅकिंग एक्स्ट्रा कव सिक्सर. बेहतरीन शॉट यार, रोंगटे येतात बोलताना. वर्णन कोणत्या प्रकारे करू हे बघा, सुचत नाही कॉमेंटेटर जेव्हा एक्स्ट्रा कव म्हणून ओळणून जातो षटकार. क्लास क्रिकेटचा दर्जा अगेन्स्ट द राहुल साल्वी, नॉट अ जोक यार. दरारे आणले षटकाराने पहिली 0-1 कोहिनूर साहेब विकेट, पण दबाव बघा कॅप्टन कडे बिलकुल नाही. हा निश्चय केले, माइंड सेट केले आणि पूर्णपणे तयार आहे. 63 मी घेऊन जाऊ शकतो मॅच ऑन राहील हे पहिला सांगितलं कॅप्टनने षटकार ठोकून. पुढे सरचावले हम किसी से कम नाही, जसा पुढे डान्सिंग राउंड द विकेट बॅटच्या बरोबर आतला बागून लागून गेला हा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल, सिंगल धावसंख्या पुढे सरकते 7 बनवायच्या 63-5 मध्ये. पहिलं ओट टाकण्यासाठी बोलिंग मार्क पर साईनाथ दिवाकडून राहुल साल्वी लेफ्ट हँड बॉलर. पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या दर्जेदार षटकार सिंगल, 3 चेंडूचा खेळ समाप्त. 14 बॉल 14 बॉल पहिला ओव्हर राहुल साल्वी कमजिम बिरुद्ध कॅप्टन रोनित अशोक पाटील. कडक बॉल आहे यासाठी तर जाणला जातो, यासाठी तर ओळख जाता. किती जेंटलमॅन क्रिकेट आहे पाहिलंही नाही, दाद देतो आम्ही वाहवा करतो या कॅप्टनची. कारण ते प्रतीक्षा केली ना पिंट्या गुंबाचे, ते बोर्ड कधी वरती झालं मी का थांबू, मला स्वस्त तसं बसू देणार नाही आजपर्यंत क्रिकेट. लाजबाब तारीफ करतो. क्रिकेट तुम्ही किती खेळा हीच गोष्ट तुमच्या पाशी नसेल तर तुम्ही निरर्थक. आदरणीय
तुम्हाला सर्वांचे माजी नगरसेवक प्रभाकर भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. प्रभाकर भोईर साहेब सरस स्वागत आहे मनाच्या अंतकरणामधून. 17 वर्ष आमदार चषक त्यांच्याच आयोजनखाना आपण पाहिले आणि 17 च्या 17 वर्ष प्रभाकर भोईर साहेबांनी आम्हाला कॉमेंट्रीसाठी आमंत्रित केले सातत्याने. थँक यू सो मच प्रभाकर भोईर साहेब. या संध्या मात्र खूप कमी जणांना मिळतात, त्यापैकी 17 वर्ष ते आयोजन आणि बोलण्याची संधी लाजबाब. आयोजक प्रभाकर भोईर यांचं आगमन झालंय, शुभागमन झालेले. सुयोग मित्रमंडळ, सुयोग स्मृती चषक 2023 या स्पर्धेच्या सर्वेसेवा शीतलताई श्रीपाद भोईरच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. 2 झटके दिलेत, पहिल्या चेंडूर सफलता, षटकार सिंगल आणि चौथ्या बोल मात्र कॉट बॅन द स्टम ओमी ओमकार प्रकाश केनीने झेल टिपला आणि सफलता राहुल सालवेला मिळून दिली. पहिला ओवरचा खेळ चालू आहे, 4 चेंडूमध्ये 2 धादरे दिले आणि संकटात लोटलाय विहाना कुमार 11 तुर्वे. बनमाच्या 63 धावा आहेत, 7-2. क्रिकेट सिच्युएशन व्हेरी फर्स्ट मॅच इन फायनली डे क्लास. क्रिकेटचा दर्जेदार चेंडा यार का करणार खाली मारून मात्र चेंडूला मात्र ढकलून दिलं तर रवी मात्र सिलिमी डाऊनला. जोपर्यंत राकेश राव फील्ड करे सिलिमी डाऊनला इन्साइड द सर्कल धाव मात्र मिळत नाही. 5 चेंडूची समाप्ती, 7-2. पहिला विकेट 6 डिक्लेअर विकेट अँड डॉट. जे मुलं खेळतात ना त्या मुलाने खेळ थांबा मित्रांनो. तुमचा चेंडू खेळणार आतमध्ये येतोय आणि आतमध्ये क्रिकेटचा मॅच चालू आहे, या स्पर्धेचा मॅच चालू आहे. त्याच्या कळकळीची विनंती आहे तुम्हाला, नम्रतेची विनंती करतोय. कोर कमिटी खास करून या स्पर्धेच्या आयोजका शीतलताई श्रीपाद भोईरच्या वतीने प्लीज तुम्ही खेळू नका. तो खेळणार बॉल मैदानामध्ये येतो आणि डिस्टर्बन्स होतोय, अडथळा येतो. शेवटचा चेंडू लपली बॉल यार, काय गुणंदाजी टाकली आपल्या नावाला लौकिकेला साजेशी बोली. मी म्हटलं लगातार 9 चेंडू टाकण्याचा जो विक्रम करतो तो काही करू शकतो. बेहतरीन बॉलिंगची या ओव्हरची समाप्ती. ओव्हर घेऊन आला होता साईना देवाकडून राहुल साळवे. 7 धावा देऊन कोहिनीरची विकेट आणि कॅप्टनची विकेट त्यांनी प्राप्त केली. ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या फक्त 7-2. अभि नेम ऑफ द बॉलर सायना दिवा P2 मॅन्डेटरी पाऊल पेचं दुसरं ओर टीम कडून आणि आपलं पहिलं हाताळण्यासाठी महाविकास आघाडी ती एक बाईक होती बॉलरसाठी, ती बॉलरची बाईक मात्र पहिला दिवागावमध्ये येणार बॉलर बॉलिंग मार्कवर दिनेश कार्तिक. सातत्याने 23 ओव्हरपेक्षा जास्त घाम घालला होता दिनेश कार्तिकला बॉलिंग टाकताना नेटमध्ये. तो बॉलर आहे बॉलिंग मार्कवर संग्राम रनावरे आणि त्यासमोर नमित लोकनेते नवीमचे आणबान शिल्पकार दादा गणेशजी नाईक साहेब आमदार चषक बालकृष्ण चौपाटील 75 धावांची नाबाद केली अगेन्स्ट द नारायण स्मूर्ती कोप्पर खेळण्याचे. 10 षटकांची अतिश बाजी केली होती नमितने. रिद्धी सिद्धी कोपरी केतनच्या विरुद्ध पहिल्याच मध्ये लगातार 5 षटकार कोण विसरणार नाही. आणि गतवर्षीचा पहिला जो बॅट्समन आहे त्यांना 1 मे अर्धशतक खत्री 11 कोप्पर खेळणे 2022 सुयोग स्मृती चषक. एकमेक बॅट्समनचं ते अर्धशतक पण ती मॅच हरलेली होती. हार्डलक अर्धशतक वाया पण मॅन ऑफ द मॅच साठी थोडा मात्र राम राहिला. तो बॅट्समन आहे व्हेरी डेंजरस रिस्की प्लेअर नमित अशोक पाटील फेसिंग टू द संग्राम. सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम हॅप ट्रॅकवर मस्तपैकी वाफारा देऊन गेला पहिला चेंडू. स्विंग मॅग्निफिसंट डिलिव्हरी यार सुपर्ब. मनात अलिच्छ खुशी होते जेव्हा नाकाला झोंबणारा चेंडू जातो दरबळीत करणारा हा सुगंधित बोलचा चेंडू डिलिव्हर होतो जेव्हा हातामध्ये विकेट की बजत तेव्हा एक वेगळी खुशी मनामध्ये. त्या गुदगोळ्या होतात बॉलरच्या त्या गुदगोळ्या घेऊन जातो बॉलिंग मार्क दुसरा चेंडू टाकण्यासाठी. समोर आहे रिस्की नमित पाटील स्क्वेअर ऑफ द पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑफ संग्राम टू नमित. गेट क्रिकेटर ऍब्सोल्युटली द फॅन्टॅस्टिक प्रोफेशनल ऑफ द गेम. चेंडूला येऊ दिलं शरीरानं जवळून त्याला माझा फ्लिक केला शॉर्ट मिड विकेट क्लास शॉर्ट शॉर्ट ऑफ द क्रिकेट. सिंगलने खातं खोललंय शांत आहे त्याला माहीत आहे स्वतः भाऊ कॅप्टन परतलाय माझा आदर्श माझा प्रेरणास्त्रोत डगआउटमध्ये.
त्यासाठी एखाद्या दोन चेंडूवर ओव्हरवर मी पिसं काढणार, टार्गेट काढणार. मग ते दोन टार्गेट बॉलर कोण असतील त्याचे तो नावं सांगणार नाही, पण मनामध्ये ठरवलंय या दोनवर मी घुसून खेळणार, तुटून पडणार संग्राम. ओ सुरेख गोलंदाजी, अतिशय दर्जेदार बॉलिंग हिट करायचं, पण ते मात्र निरर्थक होतं. खूप वाईट थ्रो होती, पण बॅकअप चांगलं केलं ओमी. राकेश राव नाव होता हे इन द स्टम्प विकेट कीपर. दाब मात्र मिळत नाही. स्कोर आहे 7-8 वर, कारण दुसऱ्या चेंडू सिंगल. 3 चेंडूचा या P2 ओवर समाप्त. ओव्हरऑल 9 चेंडूचा खेळ समाप्त. 63 बनवायचा आहे 5 ओव्हरमध्ये. फायनलचा दिवस, पहिली मॅच. साईना दिवानं टार्गेट ठेवलंय विहान कुमार 11 तुर्बेसमोर. टायमर लागलेला आहे, कारण ते पिलेनच केलं आम्ही. विहाना कुमार तुर्बे नेक्स्ट टर्मला पिचिंग झालं, ते पिंट्या कुमार अंपाने पाहिलं आणि दोन्ही हात फैलावून मंदार पाटील तो व्यावसायिक स्कोररला सांगितलं इशारा की एक धाव ॲड कर मित्रा, कारण धावा आत्तापर्यंत खूप कमी आल्या. एक धाव मात्र ॲड होते, नऊ धावसंख्या पुढे सरकते 9 वर. ऋषी यायचा, हेमंत यायचा आहे. अजून मॅच मात्र ऑन राहील, संपलेले नाही हे निश्चित म्हणावं लागेल. व्हेरी डेंजरस रिस्की हेमंत पाटील एनी सिच्युएशन. संग्राम ऑफसाईड, ऑफसाईडला पाहिजे, बॅकफुटवर जाताना पंच करत मिस टायमिंग शॉट, गुड मच स्क्वेअर ऑफ द शॉट. पण सिंगल घेतली रवीने, सिंगलने मात्र पुढे सरकतो स्कोर. व्याना कुमार 11 रुपये. 2 ओव्हरच्या या चौथ्या चेंडूच्या समाप्तीनंतर डबल फिगरमध्ये 10-10 वर 2. डीप मिड विकेट पाहू शकतो 38. मॅन्डेटरी पावचं 2 ओव्हर चालू असल्या कारणाने हे तैनात केलेलं आहे आणि एक आहे लॉंग ऑफ. संग्राम रनावरे बॉलिंग टू द नमित अशोक पाटील. बॅटची कडा, व्हेरी डेंजरस रिस्की प्लेअर, चीपली बॅक इन टू द पेबिलेन. केवल एक वर, किती विचित्र क्रिकेट आहे पहा. 2022 दिवसामध्ये ते 16 संघ आणि त्याचा पहिला अर्धशतक आज 1 वर. हे क्रिकेटचं मात्र अनिश्चित आहे. तिसरा हादरा, संकटाचे बादल अवतीभवती जमा होऊ लागले. विहान कुमार तुर्वे 10-3. व्हेरी क्लेवर बॉलिंग, त्याला माहीत आहे गुड लेन किंवा स्लॉटवर टाकले तर प्लॉटवर पाठवतो. बरोबर टप्पा ठेवला गुड लेनवर, अपसाईड अपस्टम, आणि त्याला खांद्याच्या जोरावर राईज केले जेणेकरून शॉटअप पूल करायला गेला तरी तो अपसाईडला मात्र बॅटची कडा लागेल. हे मोठ्या बॅट्समनला त्याने सराव नेटमध्ये केलं, त्याचा नतीजा, त्याचं यश प्राप्त केले संग्राम रनावने. व्हेरी गुड बॉलिंग यार. दुसरा ओव्हरचा खेळ बाकी आहे. 5वा चेंडूसन लास्ट बॉल इन दिस ओव्हर. हो डबल माइंडेड मध्ये स्क्वेअर लेगला आणखी एक झटका लागेल का? येस, आणखी लागला. ही विकेट प्राप्त केली या ओव्हरमध्ये दुसरी. दोन्ही बॉलरने कमाल केली. पहिल्या बॉलरमध्ये राहुल साळवेने 7 धावा देत 2 झटके दिले विकेट मुलावरती. पहिल्या चेंडूवर भूषण पाटीलची, ते 4th बॉलवर त्याने विकेट काढली ती कॅप्टनची. यावर पहा 5व्या आणि 6व्या चेंडूवर आणि तो असेल हॅट्रिकवर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि उत्तर आहे साईना दिवा या टीमला. विहान कुमार तुर्बेचं फक्त आणि फक्त 10. टेकन द कॅप्टन अजिंक्य केने. चल वेळ दोन ओव्हरसाठी 13 मिनिटं घेतलेलं आहे. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर पूर्ण करायचं आहे, म्हणजे 12 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करावे लागतील. 4 ओव्हरसाठी 20, म्हणजे 7 मिनिटांमध्ये 2 ओव्हर पूर्ण करणं मात्र बंधनकारक असेल. अदरवाईज जे आम्ही पेलेनेच केलं होतं पहिल्या इनिंगमध्ये विहाना कुमार तुर्वेला, तसा एक शतरक्षक तुमचा जो 38 बाहेर आहे ना त्याला आम्ही आत आणू. हा नियम आहे आंतरराष्ट्रीय, आणि तोच नियम सुयोग स्मृती चषक 2023 सीझन 14 आम्ही इथे लागू केलेला आहे. 2 ओव्हरसाठी फक्त 7 मिनिटं, कारण 2 ओव्हरसाठी तुम्ही खूप वेळ घेतलाय, तब्बल 13 पुन्हा. परंतु हॅट्रिकची संधी मात्र मिळणार नाही. हार्ड लक संग्राम. 5व्या 6व्या चेंडूर विकेट, परंतु बॉलिंग मार्ग दुसरं टाकण्यासाठी त्याने राहुल सालवेला तैनात केले. अक्रमान लावले लेफ्टन ओर द विकेट टू रवी म्हात्रे.
स्विंग इन द मिस लवली लाजवाब चेंडू ने सुरुआत के लिए तीसरे ओवर पहले बोलला आणि सरळ चेंडू मात्र पुन्हा विकेट कीपर ज्याने धावा केल्या या मॅच मध्ये 34 12 चेंडू मध्ये 34 धावा ज्याने कुठल्या तो विकेट कीपर ओमिकीने मात्र चेंडू कलेक्ट करतो विकेटच्या पाठीमागे तिसरं ओव्हर चालू आहे बॉलिंग पर आपला दुसरा टाकताना राहुल मॅन ऑफ द सिरीज सायकल जे ठेवण्यात आले ती मात्र सायकल प्रेझेंटेड बॉक्स मध्ये जे पहिल्या क्रमांक दुसऱ्या क्रमांक तिसऱ्या क्रमांक लाजवाब ट्रॉफी आहेत ना त्याच्या बरोबर बाजूला ही लाजवाब मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल खूप गरजेचे आहे कारण पेट्रोल म्हणा डिझेल म्हणा हे मध्यम वर्गांना थोडस मात्र खूप सतावते यांची जे किमतीचे दर त्याने सायकल सायकल मुळे तुमच्या काय तंदुरुस्ती एक जबरदस्त राहते फिजिकली फिट अँड फाईट फाईन आणखी एक दर्जेदार गतीमध्ये परिवर्तन केलं अक्षरशः जखडून ठेवलंय काय बॉलिंग मार्क आहे पहिल्या ओव्हर 7 धावा 2 झटके दिले त्यानंतर आला होता संग्राम राणोने त्याने कमाल करताना फक्त 3 धावा खर्च करताना 2 हादरे दिले 4 गडीबाद सिच्युएशन आहे फक्त आणि फक्त 11 11 वर 4 13 वर 4 होत्या काल पण कॅप्टनने काय अक्षरशः पिसे काढले संदेश दिलीप पाटीलने प्रणित विश्वनाथच्या विरुद्ध ते 4 षटकार टर्न केले स्लीपर डीप मधून मात्र जोपर्यंत साईल एल फील करेल कम्फर्टेबल सिंगल घेतली या नवीन बॅट्समन ऋषी काटे सिंगलने खाता खोलते पहिला डॉट सिंगलने पुढे स्कोर जातोय विहाना कुमार तुर्बे एलिमचा फक्त 12 12 वर 4 तिसरं ओव्हर प्रगती पथावर आणि समोर आहे रवीचा राहुल साळवी लेफ्ट हँड उर्द विकेट टू रवे अप्रॅक्टर बॉल शॉर्ट ऑन पुल केले पर सरळ साहिल स्वप्निल नाईक फिल्डर पोझिशन डीप स्क्वेअर फाईन मध्ये छान झेल टिपला आणि तिसरी विकेट मात्र काढून दिली बॉलर राहुल साळवीला टीमची ही 5वी विकेट 5 गडीबाद स्कोर फक्त आणि फक्त 12 12 वर 5 अभि वाकलांचे कॅप्टन केतन म्हात्रे लाजवाब क्रिकेट क्रिकेटचा दर्जा टेनिस क्रिकेट त्याने अक्षरशः सात समुद्र पलीकडे नेलेला आहे वाकलन वाकलन तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं बायकर मॅन म्हणून जरी ओळख काय कार आहेत त्याच्या घरासमोर त्या केतन म्हात्रेला आम्ही सन्मान नेते आमच्या प्रेझेंटेड बॉक्समध्ये व्यासपीठावर आमंत्रित करीत आहोत आणि आमचे दुसरे साथी समालोचक डिमांडेड वॉइस ऑफ द नवी मुंबई बिलॉंग टू गंसोली विघ्नेशजी मडबी यांचं आगमन झालंय हार्दिक स्वागत आहे विघ्नेश सुयोग स्मृती चषक 2023 सीझन 14 मॅच इथे राहिलेले चालू पहिली 12 वर 5 अर्धा संघ घारत ही खरी कुशलता आहे या बॉलिंगची करामत आहे साईना दिवा राहुल साळवी आणि संग्राम रणावरे बॉलिंग मार राहुल साळवी लेफ्ट हँड उर्द विकेट डावखोरा बॅट्समन आहे सन्मेश सनमेशच्या बॅट मधून परंतु मैदानाच्या आत स्ट्रोक आणखीन एक विकेट श्रीकांत श्री नारायण कट्टे द कॅच ऑफ द व्हाइट इज मिड विकेट विजन एरिया अँड सनमेश मिसा इज बॅक इन टू द पेव्हिलियन इज गॉन हेमंत भोईर यांची ती जबरदस्त स्क्रीन ऑन मात्र थोड्या वेळात पाहायला मिळेल झलक पाहू शकतो ऑन झालेलं आहे जेवढी तारीफ करावी जेवढं कौतुक करावं आर्यभेदन तेवढं कमी राहील क्लास क्रिकेटचा टेनिसचा किती मात्र स्तर उंचावलाय स्क्रीन त्याच्यानंतर लाजवाब आयोजन स्वयं स्मृती चषक या स्पर्धेच्या सर्वे सर्व आयोजका जुगा बोंडकोळे मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शीतलताई श्रीपद भोईर 14वा सीझन 3 ओव्हरचा इथे खेळ समाप्त 2 ओव्हर टाकताना राहुल सरमाने मात्र कंबळणं मोडलं मी म्हणेन विहाना कुमार तुर्बे एलिमेंटचं कारण 2 ओव्हर टाकताना त्याने धावा खर्च नाही केला फक्त 9 2 ओव्हर नो मेडन 9 रन अँड 4 विकेट आतापर्यंत कोणत्याच बोलाने एवढी चांगली फिगर टाकता विकेट मात्र एवढी गेली नाही नवी मुंबई योगेश
विराट कोहली अपने बिंब योगेश भोईर अपना सन्मानेन आम्ही आमंत्रण करतो आपण या त्याचबरोबर त्यांच्या समेत केतन म्हात्रे सचे स्वागत आहे केतन म्हात्रे सो एक स्मृति चषक सीजन 14 मध्ये क्रिकेटचा मोठा क्रिकेटर कासर वडवली अयुब शेख जर उपस्थित असाल तर आपण यायचंय आपले टॉस आम्ही इथे करणार आहोत अयुब शेख इज कॅप्टन मध्ये कासर वडवली बॉलिंग मार्क पर आहे किशोर पाटील आपलं पहिलं आणि टीम कडून चौथा ओवर इथे खरोखर एकतर्फी असा मॅच मी म्हणणार नाही कारण ती ऋषी काटेकर क्षमता आहे मॅच खेचण्याची ऋषी काटे आणि राज सिंग जे बॅटिंग करताना पाहू शकतो नाव स्ट्रायकर ऋषी काटे बॉलिंग मार्कवर किशोर पाटील टीमचं चौथा आणि आपलं पहिलं ओवर हाताळताना राईट आर्म राउंड द विकेट गुटले टप्पाने इन ऍक्शन मध्ये लपली परंतु पुन्हा एकदा स्ट्रोकची ताकद कमी पडली इलिमिनेशन कमी आणि ओमी प्रकाश केणी जिथे पाहो तिथे ओमी प्रकाश केणी विकेटच्या पाणी बॅटिंग करताना इन ऍक्शन आणि कॅच पकडताना पुन्हा एकदा ओमी ओमकार प्रकाश केणी आणि उरली सुरली अशा मत धुसर होताना विहाना कुमार इलेवन तुर्वे बॅक इन टू द पवेलियन ऋषी काटे गडी क्रमांक पाहत होते सातवा सात गडी बाद धावो संख्या आहे फक्त आणि फक्त 14 यानंतर मुकाबला होईल दोन तगड्या टीम विरुद्ध सुमित इलेवन वाकलन आणि कासर वडवली एका बाजूला एवसेक तर त्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये वाकलनचा अनबॅन चान स्टार केतन मात्रे जीत भोईर ऋषी भोईर कडक टीम आहे मजा येईल मॅच मध्ये पण ते पहिलेच मॅच मध्ये जो 2021 चा उपविजेता होता त्याला मात्र संकटात आणलं साईनाथ दिवा याच टीम लढले होते रिद्धी सिद्धी कोबरे योगेश भोई नितीन भोईंचं ते रिद्धी सिद्धीचं आयोजन आणि हे फायनल या टीमा होत्या पण तेथे मात्र साहेबना दिवान नमून फायनलचा खिताब हासिल केला होता इथे तेच घडते परंतु अजून मॅच संपलेला नाही त्याचं भविष्य आणि वर्तन मूर्खपणा ठरेल राईट आर्म राउंड द विकेट हाफ ट्रॅक पर चेंडू स्विंग इन द मिस परंतु पिचिंग लॉफ्टच्या बाहेर दिशा पाहिली आणि त्याला दंडित केलं कुंभार पिंट्या अंपायरने वाईड एक्स्ट्रा धाव मिळते धावसंख्या मध्ये हलकीसे पुढे सरकताना 15-63 बनवायचा आहे चौथं ओव्हर प्रगती पथावर बॉलिंग मार्गवर किशोर पाटील आता फक्त चेंडू आहेत शिल्लक 11 आणि बनवायचे आहेत तब्बल 48 लक्ष कठीण आहे पण अशक्य नाही काही होऊ शकतो पुन्हा ती दिशा दिशेपासून हरवलाय विकेटच्या पाठीमागे पाहू शकता राकेश राव इट्स गुड जॉब बिहाइंड द स्टंप कलेक्ट द बॉल अँड व्हाईटचे एक्स्ट्रा मत अजित केल्यानंतर स्कोर जाईल 16 धावा चौथं ओव्हर प्रगती पथावर 5 ओव्हरमध्ये 62 धावा त्यामध्ये खणखणीत अशी फडकेबाजी पहिल्या चेंडूपासून मात्र दुसऱ्या चेंडूपर्यंत चालू केली ती मात्र मध्यांपर्यंत चालू राहिली अर्धशतक बनवेल असं वाटलेलं होतं पण थोडक्यात हुकलं पहिल्या दिवशी दिवस रात्र एकही बॅट्समनचा अर्धशतक नाही दुसऱ्या दिवस रात्र मात्र कोणत्या बॅट्समन आत्तापर्यंत अर्धशतक पण दोन हॅट्रिक लावल्या बॉलरने आपल्या नावावर सचिन सावू अँड अतुल भालेकर बॉलिंग मार्कवर किशोर पाटील आहे राईट आर्म राउंड द विकेट समोर यॉर्क करण्याचा प्रयत्न अधुरा शॉट शॉट एक्स्ट्रा कवा डीप कपाल सिंध फिल्डर येईल फील्ड करेल तोपर्यंत कम्फर्टेबल सिंगल मिळते सिंगलने जास्त मात्र डाळ सिजणार नाही धोका नाही साईन दिवाला फक्त कमी वेळामध्ये जास्त जर अंतर असेल ना तेव्हा तुम्हाला फटकेबाजी तुफानी फटकेबाजी मात्र आवश्यकता असते फटकावले उंची जास्ती लांबी कमी जेलाच्या खाली पुन्हा एकदा शत्र लांगा पुनरून येताना अचूक झेल टिपून फलंदाजाला मात्र केलं बाद उमेश कांबळे बॅक इन टू द पेमला गडी क्रमांक झाला 8 आणि स्कोर आहे फक्त आणि फक्त 17-8 दाट पराभवच्या छायामध्ये म्हणेल बिकट परिस्थिती इथून प्रवास करणं खूप कठीण आहे असे का मी कधीच म्हणणार नाही खूप कठीण आहे वर्चस्व राहिले पहिल्या इनिंग या दुसऱ्या इनिंगमध्ये डिफेंड करताना काय बॉलिंगचं अॅनालिसिस गुड कॅप्टनशिप टेकन डिसिजन आफ्टर द ऑन द टॉस अजिंक्य केनी साईना दिवा यू चूज द बॉल बॅटिंग फर्स्ट निर्णय योग्य ठरवला बॉलरने प्रेशर वाढवलं कोहिनूरची ती पहिल्या चेंडूची विकेट तर नंतर मात्र ज्याकडून अपेक्षा होता तर नेहमी ती लवकर गेला आणि तिथेच खऱ्या अर्थाने अर्धी मॅच मात्र आपल्या बाजूला मात्र लावलेली होती साईना दिवाने बॅकफुटवर जाताना स्क्वेअर ड्राईव्ह केलं टप्पा मात्र जोपर्यंत फील्ड करेल क्षेत्ररक्षण आणखीन एक आरामात सिंगल खांदे मात्र झुकत चाललेले आहे 9 क्रमांक 10 बॅट्समन खेळताना खेळपट्टीवर
सिंगल मिळाले स्ट्रोक वरती, सिंगल ने 18 वर 8 ही सद्यस्थिती आहे. चौथ्यावर प्रगती पदावर चालू असताना फटका जरूर मारला. फिल्डिंग संग्राम रनावर लाजवाब, चेंडूपर खेळताना मस्त पैकी. चला मी विनंती करतोय का आता मॅच संपणार आहे, त्या मॅच संपण्याच्या अगोदर दोन कॅप्टन येतील अशी आमची अपेक्षा आहे. अपेक्षाला अपेक्षा भंग करू नका एवढीच मात्र ही विनंती आहे आमची. सुमित एलिमन वाकलन आणि कासर ओढेले कॅप्टन प्लीज या. गुठल्यांडवर राहिल्यावर चेंडू स्क्वेअर लेगला दिशा, डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण येईल आणखी एक सिंगल. मॅच मात्र स्पष्ट झाले. पहिली मॅच आपण पाहताना पाहत आहोत विहाना कुमार एलिमन तुर्बे आणि साईना दिवा. 63 धावांचं आव्हान आणि त्याला उत्तर देताना खूप खराब स्थिती आहे. 8 वर 20 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बनवाच्या तब्बल 43. मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतल्या कारण हा पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षण तुमचा आतमध्ये आणायला लागेल. अजिंक्य केणी पिलेलाच केलं जातं कारण 4 ओव्हरमध्ये 20 मिनिटं दिलेले आहेत. ते 20 मिनिटापेक्षा वेळ आपण जास्त घेतल्या कारणाने जे केलं होतं पहिल्या इनिंगमध्ये तेच करत आहोत आम्ही तुमच्या विरुद्धात. एक तो सीमारेषेच्या जवळ आहे ना, तर क्षेत्ररक्षण प्लीज तुम्ही 38 मध्ये आणा. 4 क्षेत्ररक्षण आपण बाहेर पाहू शकता. अखेरी ओव्हर 6 चेंडू आणि 43. पहिला चेंडू रिलीज केला बॉलिंग वर येताना साहिल स्वप्निल नाईक बेतेरन ऑलराउंडर ऑफ द टीम. पहिला चेंडू डाट पण कमाल केले राहुल आणि संग्रामने. खऱ्या अर्थाने या दोन बोलवने अक्षरशः मात्र नाचवलं, बंद केले सर्व दरवाजे मोठे फटक्यांसाठी. दुसरा चेंडू अखेर बोलचा लाजवाब स्विंग स्विंग इन द मिस. 4 चेंडू आणि 43 एक तर्फे चाललेलं मॅच थोडा निराश करतोय आमच्या तमाम चाहत्यांना. त्या तमाम चाहते जे जमलेत जुडलेत टेनिस क्रिकेट डॉट इनच्या मध्ये जे लाईव्ह पाहताना त्यांचंही सरसे स्वागत आहे. या स्पर्धेच्या सर्व सेवा जुगा बोनकोडे मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शीतलता श्रीपद भोईर यांच्या वतीने स्मृती चषक 2023. अखेरी ओव्हर साहिल नाईक लवली बॉलिंग यार. 3 च्या 3 बॉल डॉट. पहिलं मेडन पहिला दिवस रात्री एक एक गोलंदाज एकमात्र गोलंदाज मात्र जवळ घेतात योगेश पाटील जय गजानन कुक्षेत श्रीकृष्णदेव. पण एक धाव दिली 6 मध्ये 7 बनवायच्या होत्या फक्त एक धाव परंतु मेडन ओव्हर झालेली नाही. परंतु इथे 3 मेडन बॉल टाकलेत साहिल नाईक. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ येस मान आलं याचा अर्थ आहे आम्ही समजू शकतो का हा वाईड अंपानं दिला हा इशारा वाईड म्हणजे मेडनचं जे स्वप्न मात्र साकार होईल असं वाटलं ते धुळीस. एक्स्ट्रा धाव मिळते धाव संख्या पुढे 42 बनवायचे 4 चेंडू 3 चेंडूमध्ये माफ करा 4th चेंडू सिंगल येते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनमाच्या विहान कुमार 11 तुर्बेला 2 मध्ये 41 होऊ शकत. 2 वेळा मात्र स्पर्धेतून पहिल्या फायनलमध्ये हरवलं रिद्धी सिद्धी कोपरी दुध्या रोशनी आणि इथे पुन्हा दुध्या रोशनीचा खेळ आणि पुन्हा एकदा मोठ्या या टीमला मात्र पहिल्याच मॅचमधून तिसऱ्या फायनलच्या दिवसामध्ये बाहेर जाण्याच्या मार्गावर विहाना कुमार तुर्बे लाजवाब टीम. आणि इथे मॅच मात्र झाली 1 बॉल फक्त शिल्लक 1 मध्ये 41 एक वेट वाटलं होतं कारण कोहलीने ते विकेट प्रेशर बनवलं नमित होईल पण षटकार टोकून जरा थोडंसं प्रेशर मात्र हटवलं होतं कॅप्टनने. पद्धत खरा शो लपली नॅचर इथे मॅच संपली. तिसरा दिवस फायनल पहिली मॅच विहाना कुमार 11 तुर्बे आणि साईना दिवा. ते ओझ्याखाली दबला गेला संपूर्ण संघ. नतीजा 40 धावांच्या अंतराने मात्र या मोठ्या टीमला सुयोग स्मृती चषक 2023 मध्ये बाहेरचा रस्ता दाखवला. हार्ड लक विहाना कुमार तुर्बे होतं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. तत्पूर्वी मी आवाज देतो पुन्हा सुमित एलिमन वाकलनचा कॅप्टन आणि कासर वडिवलेचा कॅप्टन त्वरित या टॉससाठी. मॅन ऑफ द मॅच नन अप अदर कोणी हक्कच मात्र सांगणार नाही. ज्या बॅट्समनची चर्चा खूप मात्र होते